आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं माकली मसाला म्हणजेच स्क्विड मसाला. चला तर मग आज तो मसाला त्याचा कसा करायचा आहे त्याच्यापासून आपल्याला सगळं काही बघायचं आहे, त्यामुळे मी तयारी पटकन करतो आणि मग आपण पदार्थ बनवूया. माकली मसाला तयार करण्यासाठी आपल्याला माकली लागतात. काय माहिती आहे का, छोटी छोटी पण माकली मिळतात, पण आज मला जे मिळालं आहे ते इतक्या मोठ्या आकाराचं माकलं होतं आणि ते आता मी काय करणार आहे, त्याची स्किन सगळी काढलेली आहे, व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत, तर आपण त्याचे पीसेस करून घेऊया. आता काय करायचं आहे, हे एकावर एक ठेवायचे. आपल्याला माकलं मसाला करायचं आहे, त्याच्यामुळे आपण जरा थोडेसे मस्त मोठे मोठेच पीसेस ठेवणार आहोत. हे सगळे आपण पीसेस कापून घेतलेले आहेत आणि थोडेसे मोठे ठेवलेले आहेत, पण आता काय करायचं आहे, डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला हे घालायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे एक पाव चमचा, मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. हे मिक्स करूया. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला. गॅस ऑन करूया. साधारण आपल्याला 3 शिट्ट्या ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, म्हणजे काय होतं की एका बाजूला ही जी माकली आहेत ती शिजतात आणि पटकन होतात, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचा मसाला तयार करायचा आहे. मी नेट घेतलेली आहे, मी 2 कांदे घेतलेले आहेत, फक्त ते मध्ये फोडायचे. आणि साधारण 1 अर्धी सुकं खोबरं हे तिन्ही आपल्याला इथे ठेवायचे. हे होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, मी इथे सगळे अख्खे मसाले घेतलेले आहेत. संखेश्वरी मिरची, बेडगी मिरची, बडी इलायची, स्टारफूल, तमालपत्र, दालचिनी, जिरं, धणे, खसखस, काळी मिरी, इलायची, जायत्री आणि मेथीचे दाणे. हे सगळे आपण ड्राय रोस्ट करून घेऊया. एका बाजूला आपल्याला हेही लक्ष द्यायचं आहे की कांदा आणि जे खोबरं आहे ते मस्तपैकी छान झालेलं आहे. कांदाही झालेला आहे, गॅस बंद करूया आणि कांदाही आपल्याला थंड करायला प्लेटमध्ये काढायचा आहे. छान त्याचा एक स्वाद सगळ्या मसाल्याचा सुटला ना की लगेच गॅस बंद करायचा. आहा, काय घमघमाट, की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थंड करून घ्यायचं आहे. तीन शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद करूया. आपल्याला कुकर थंड होण्याची वाट पाहायची आहे, तोपर्यंत काय करायचं आहे की आपण हे मसाले जे ड्राय रोस्ट करून घेतले होते आणि एका बाजूला खोबरं आणि कांदा जे आपण भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला थंड करून कापून घ्यायचं आहे आणि मग त्याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. आता खोबरं कापून घेऊया. कांद्याची सालं काढून घेऊया. कांदा व्यवस्थित सोलला की फक्त त्याला 4 कट्स द्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण कांदा भाजून घेतला होता ते घालायचे आहेत. पहिल्यांदा खोबरं, ड्राय रोस्ट केलेले सगळे मसाले, कोथिंबीर, थोडीशी त्याची जी देठं आहे ती घेतलेली आहे, देठा सकट आहे, जी कोवळी देठं आहेत तशी कोथिंबीर घ्यायची आहे, साधारण 1 मोठी वाटी. चिंच साधारण 1 लिंबा एवढा गोळा. त्याच्यात पाणी घालूया, 1 कपभर पाणी, आणि आपण मस्तपैकी फाईन त्याची पेस्ट करून घेऊया. मसाला तयार आहे. एका बाजूला जी माकली आपण घेतली होती ती मस्तपैकी त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे. पाणी न टाकता तुम्ही थोडंसं ह्याच्यात वापरू शकता किंवा त्याचं सूप बनवा, अप्रतिम लागतं. आता काय करायचं आहे, गॅस ऑन करायचा. तेल 2 ते 3 मोठे चमचे, थोडंसं जरा जास्त घ्यायचं आहे याला. मी इथे 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, ते फोडणीला देऊया. पहिले हे आपल्याला कांदा जो आहे ना तो हाय फ्लेमवरतीच छान ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन मस्त कांदा झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये
आलं लसणाची पेस्ट एक चमचा, हिंग पाव चमचा आणि आता ह्याच्यावरती आपल्याला जी आपण माकली शिजवून घेतलेली आहेत ती त्याच्यावरती सगळी मिक्स करायची आहे. आणि आता सगळे मसाले घालायचे आहेत. हळद पाव चमचा, लाल मिरची पावडर साधारण एक मोठा चमचा, चवीनुसार मीठ पुन्हा एकत्र करूया. जो मसाला आपण करून घेतलेला आहे तो आपल्याला सगळा वापरायचा नाही आहे, आपण चार मोठे चमचे घेणार आहोत. पहिल्यांदा मसाला लागलाच एखादा चमचा तर नंतर घ्यायचा आहे. एकदा मिक्स करूया. आणि आता लास्ट गरम मसाला अर्धा चमचा, मस्त झणझणीत होणार आहे. पुन्हा लाल मिरची पावडर छोटा चमचा. ते मिक्सरला लागतं ना ते पाणी, ते थोडंसं पाणी आपण घ्यायचं आहे. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हाय फ्लेमवरती आपल्याला कंटिन्युअसली हे एकत्र करून फक्त थिक झालं की गॅस बंद करायचा आणि आपली डिश तयार होतील, माखली मसाला. हाय फ्लेमवरती आपण कंटिन्युअसली त्याला ढवळत राहिलो होतो त्याच्यामुळे आता मसाला मस्त झालेला आहे तयार आणि गरमागरम सर्व करून घेऊया. लिंबू पिळून घेऊया. गार्निशिंगला कोथिंबीर. माकली मसाला तयार आहे. कसा झाला आहे हे कळवण्यासाठी काय करायचं आहे, रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि हा पदार्थ घरी बनवून झाल्यानंतर आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे की तुम्हाला आवडला आहे की नाही ते. मी शेफ तुषार प्रीती देशमुख इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.